नमस्कार, मी कीर्ती लोखंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी आज कांद्याची भाजी बनवत आहे। ही भाजी स्पेशली उन्हाळ्यात आमरसासोबत खाल्ली जाते। कांदा हे हेल्दीएस्ट फूड आहे। कांद्याचा रस कटू मधुर असा असतो। संस्कृतमध्ये कटू म्हणजे तिखट, गुणधर्माने स्निग्ध आणि थंड असल्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर खूप करतात। ऊन लागू नये म्हणून कांदा जवळ बाळगण्याची पण प्रथा आहे। कांदा दीपक म्हणजेच भूक वाढवणारा, रुचकर, कफोत्सारक, त्रिदोषनाशक, उत्तेजक, मूत्रल आणि कामोद्दीपक आहे। यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी तसेच कॅल्शियम, बायोटिन, कॉपर, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट असे घटक असतात। यामध्ये असलेले गंधक म्हणजे सल्फर आणि फॉस्फोरिक ॲसिड हे रक्तशुद्धी करतात। यामुळे कांद्यामुळे त्वचा सुंदर होते, काळे डाग नष्ट होतात। लोखंडी तव्यावर मी 4-5 चमचे तेल घातले आहे। तेल तापल्यानंतर त्यात मोहरी, जिरं घालत आहे, चिरलेला लसूण घालत आहे, त्यानंतर मी उभा चिरलेला कांदा घालत आहे। ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे त्यांनी कांदा जरूर खावा। कांद्यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनला खूप फायदेशीर आहे। हृदयरोग असलेल्यांनी, हाय बी पी असलेल्यांनी, कोलेस्ट्रॉल वाढले असल्यास तसेच लठ्ठ लोकांनी नियमित कच्चा कांदा खात राहावा। कांद्यावर शिजण्यासाठी झाकण ठेवत आहे। हा कांदा मी पाणी न घालता शिजवत आहे, त्यामुळे तिखट, हळद, मीठ थोडं उशिरा घालत आहे। तुम्ही जर शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालणार असाल तर तेलातच हळद तिखट घातले तरी चालेल। अर्धवट कांदा शिजल्यानंतर मी त्यात मीठ, हळद आणि तिखट घालत आहे। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा, म्हणजे माझ्या रेसिपी जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सोबतीला मी आंब्याचा रस बनवून घेत आहे। कांदा शिजून तयार आहे, छान तेल पण सुटलेले आहे। तुम्ही कशा प्रकारे कांद्याची भाजी करता जरूर शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत हेल्दी रेसिपी खा आणि हेल्दी रहा। बाय।